नमस्कार, मी श्रद्धा टपाल, टिटवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। श्री सिद्धिविनायक मंदिर टिटवाळा यांचे श्री सिद्धिविनायक मंगल कार्यालय, धर्मशाळा व मॅरेज लॉन, गणपती मंदिराजवळ टिटवाळा पूर्व। श्री सिद्धिविनायक मंदिर मंगल कार्यालयामध्ये पहिल्या मजल्यावर सुमारे 4000 चौरस फुटांचा स्टेज सहित प्रशस्त हॉल, हॉल लगत वधूवरांसाठी स्वतंत्र खोल्या, ज्यामध्ये स्वच्छता गृह व ड्रेसिंग टेबल, ज्येष्ठ नागरिक व बाल संगोपनासाठी स्वतंत्र खोली, पहिला मजला व तळ मजला येथे स्वच्छता गृह, तळ मजल्यावर 3500 चौरस फुटाचा भोजन कक्ष, स्वयंपाकासाठी प्रशस्त स्वयंपाक घर, भोजनासाठी केटरिंग कॉन्ट्रॅक्टरची सेवा उपलब्ध, पार्किंगसाठी भरपूर जागा, साखरपुडा, डोहाळ जेवण, बारसे, वाढदिवस, दाम्पत्य भोजन, ब्राह्मण भोजन आणि सभा यासारख्या छोट्या कार्यक्रमांसाठी मिनी हॉल, तसेच सायंकाळच्या कार्यक्रमांसाठी स्टेज सहित मॅरेज लॉन उपलब्ध। बुकिंगसाठी त्वरा करा। चारा पाण्यासाठी बारामती तालुक्यातील बकरे शिरूर तालुक्यात। उन्हाळ्याचे कडक दिवस सुरू झाल्याने बारामती तालुक्यातील मेंढपाळ बकऱ्यांच्या चारा पाण्याच्या शोधासाठी शिरूर तालुक्यात आले आहेत। शिरूर तालुक्यातील कोंडापुरी येथील 3.75 दशलक्ष घनमीटर पाणी साठवण क्षमता असलेल्या पाझर तलावातील पाणी साठा उन्हाळ्याची तीव्रता वाढल्याने कमी झाला आहे। बारामती तालुक्यातील मुर्टी येथील रामा विठ्ठल ठोंबरे, सतीश दगडे हे त्यांच्या 100 बकऱ्यांना घेऊन कोंडापुरी खंडारे हद्दीतील पाझर तलावाच्या कडेला विसावले आहेत। बकऱ्यांसाठी पाण्याची सोय झाली, परंतु चाऱ्याची सोय झाली नाही अशी खंत बारामती तालुक्यातील मुर्टी येथील मेंढपाळ रामा विठ्ठल ठोंबरे व सतीश दगडे यांनी टिटवा न्यूजशी बोलताना व्यक्त केली। प्रतिनिधी विजय ढमटे, शिरूर। माझं नाव रामा विठ्ठल ठोंबरे, तालुका बारामती, जिल्हा पुणे। आम्ही तिक मुर्टीचे इकडे बकरी घेऊन आलो शिरूर तालुक्यात। इकडे खाण्याचा पाणी आहे तर खाण्या खायला लय बिकट परिस्थिती आमची आता सध्या। बकरं वगैरे किती येतात? बकर आहे आमची 100 आहेत। सध्या चारा वगैरे मिळतो का? चाराच नाही, चाऱ्याचं लय खूप अवघड। चाराच अवघड आहे सध्या। आता पाणी आहे तर चारा नाही असं झालं, खायला आहे पाणी आहे तर खायला नाही, आता लय अवघड काम असंच हिंडावं लागत तुम्हाला काय। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। पुन्हा भेटूया याच ठिकाणी। धन्यवाद।